की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काही करायची गरज नाही, ते दाखवलंय म्हणूनच मी इथे 4 वेळा आलोय. माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे. मग मी असं म्हटलं तर चालेल का? जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता. मध्ये माझी हरकतीचा मुद्दा एक आहे की शुक्रवारी ज्यावेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी एक हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली. यावरना बराचसा वादविवाद झाला, थोडंफार आवाज उठते. त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात, या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अशम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत. आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे. परंतु त्या दिवशीचं मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणाल आहात की आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात. हे मला फार मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काही करायची गरज नाही, ते दाखवलंय म्हणूनच मी इथे 4 वेळा आलोय. माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे. मग मी असं म्हटलं तर चालेल का? जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हटलं असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही. पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर आपलं मला निलंबन करावं लागेल, असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल? मी कोणाला शिवीगाळ केली नाही. माझा आवाज मोठ्याने बोलणं, या सभागृहात तहाने भांडणं, या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे. माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो. आपण जे धमकीवजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल, तुमच्या परीक्ष प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन करताय. माझ्या पक्ष प्रमुखाला मला ज्या वेळेला बनवायचंय त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही. मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे, पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय, त्यामुळे मला त्यांना काही इम्प्रेस करायची गरज नाही. परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल. म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य जी आहेत ती कामकाजातून काढून टाकावी अशी माझी मागणी आहे. मी ती तपासून घेते पण मुळात ती मीच माझ्याच तोंडून गेलेली आहेत. मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाही आहेत पण दुसरे मंत्री नोट्स घेत आहेत आणि अनेक वेळेला म्हणजे 20 वर्षामध्ये काय होत आहे, मी बोलायला सुरुवात केली रे केली की एकदम 3-4 सदस्य खाली बसून ओरडायला लागतात, मग इकडचे असोत का तिकडचे असो हा प्रश्न नाही आहे. दुसरं महत्त्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या, निदान मी काय सांगते ऐकून घ्या, तरी तुम्हाला थांबायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्षनेत्यांचं भाषण न असल्यामुळे 3 दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता. अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा. तुम्ही अशा वेळेला तिथे उभं राहून बोलू नका सांगितलं तरी परत परत ज्या बोलतात, मी सुद्धा मनुष्य आहे, मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाही आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात. पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं, तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून, आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह किंवा बिगर संसदी असेल तर ते मी नक्की काढून टाकीन. आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्यामुळे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरीसुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी सांगते. आता मला असं वाटतं निवेदन आपण झालेलं आहे वरळीच्या संदर्भातलं, आपलं मनोगत इथे समोर आलेलं आहे.